शिवाय हरे परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय वयम नमः। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। सेवा भाव आणि सेवा या कार्याचा सत्कार म्हणून आणि गुरुपूजन या दोन्हीही सत्भावनेचा या ठिकाणी सत्कार होत आहे आणि त्या सत्भावनेची या ठिकाणी पूजा होत आहे, म्हणून त्यानिमित्ताने या ठिकाणी मी उभा आहे तुमच्यासोबत बोलताना। कधी एक काळ होता या ठिकाणी उभं राहून गुरुजींसमोर बोलावं असं वाटायचं आणि उभं राहिल्यानंतर पाय थरथर कापायचे आणि उठण्याआधी सोबतच्या सवंगड्यांना विचारायचं, मी व्यवस्थित बोललं का, लक्ष दे बरं, आणि बोलणं झाल्यानंतर त्यांनाच विचारायचं बरोबर बोललो का। आत्मविश्वास नव्हता, व्यक्त करण्याची शक्ती नव्हती, व्यक्त करत असताना काय व्यक्त करावं हे कळत नव्हतं। अशा प्रसंगातून आम्हाला बाळ पडू देऊन, मी म्हणेल मलाच नाही, या प्रवाहातून या मातीतून अनेक साधक, अनेक वक्ते, अनेक व्यक्त होणारे विभूती या ठिकाणी तयार झालेले आहेत, अशा या मातीला मी प्रणाम करेल। आदरणीय श्रद्धेय गुरुजी यांच्या प्रत्येक वक्तव्यातून आचरणातून काही ना काही शिकायला भेटलेलं आहे, त्याबद्दल मी नक्कीच उल्लेख करेल। पण त्यांच्या या विभूतिमत्तेला माझा कायाप्रणीत आहे, पूर्ण प्रणाम करतो। मी आज जे ध्यान साधनेच्या एका विशेष स्तंभावर उभा आहे, एका कार्यासाठी उभा आहे, ती प्रेरणा मला गुरुजींकडूनच भेटली हे प्रथम मी आज व्यक्त करतो। ती शब्दातून नव्हे तर त्यांच्या कार्यातून मला दिसली। मी जेव्हा 2008 साली या आश्रमामध्ये आलो, देवपूजा झाल्यानंतर त्या ठिकाणी एक छोटीशी ध्यान साधना होत असे। गुरुजी एका स्वरामध्ये ओम नमः श्री गुरु दत्तम अशा दीर्घ स्वरामध्ये म्हणायचे आणि त्यानंतर 5 मिनटं सर्वजण शांत बसून ध्यान करत असत। ती अवस्था, त्यातून मिळणारी ती सूक्ष्मरित्या जी मला एक शिकवण भेटली, ती मोठ्या स्वरूपात रूपांतरित होत गेली आणि आज मला ध्यान साधनेकडे ते घेऊन जाण्यामध्ये प्रेरित ठरलेली आहे। म्हणून मी गुरुजींचे उपकारही मानेल आणि माझ्या कार्यासाठी त्यांच्या सतत पाठीवर थापही मागेल अशा गुरुजींना माझा प्रणाम आहे। कासवी चिनी दृष्टांते आज हॉस्पिटलमध्ये असलेल्या आत्याबाईजी, तिथून इथे लक्ष आहे त्यांचं, भेटल्यानंतर मन छिन्न झालं त्यांना पाहून। माऊलीपणाचा एक वाहता प्रवाह आहे आणि ज्यांच्या सन्निधानामध्ये आम्ही राहिलो त्या माऊली आमच्या माई त्यांच्याही स्मृतींना मी अभिवादन करतो। या ठिकाणी 3 मूर्ती एक भागा म्हणून मी ज्यांना नेहमी म्हणतो, आमचे आदरणीय बापू, आदरणीय दादा आणि आप्पा, एक ब्रह्मविद्या व्यक्त करण्याचं काम करतात, एक ब्रह्मविद्या लिखाणाचं काम करतात। दोन्ही वेगवेगळ्या अंगाने या संस्थेच्या उत्कर्षाच्या रीतीने आपल्या आपल्या पद्धतीने काम करतात आणि एक या संस्थेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला, प्रत्येक बाहेरच्या येणाऱ्या प्रत्येक साधकाला बांधून ठेवतात आपल्या मिश्किल शैलीतून, असे आमचे आप्पा। उपस्थित असलेले या ठिकाणी माझे सर्व स्नेही मित्र, उत्कर्षाने मी सर्वांचं नाव नाही घेणार कारण की या ठिकाणी सर्वच उपस्थित आहेत, वेळेचंही बंधन आहे माझ्याकडे। म्हणून हितेक्ष संस्था जी आहे, बहुउद्देशीय संस्था, यांचं कार्य खूप उत्कृष्ट आहे, कमी वेळेमध्ये खूप चांगली भरारी त्यांच्या कार्याने घेतलेली आहे, ती सेवा आहे आणि या ठिकाणी त्या सेवेचाच गौरव आहे। ते दास्यमोचक म्हणून स्वामी सांगतात, दास्य म्हणजे सेवा आहे, आपला मूलभूत सिद्धांत तत्व दास्य आहे, सेवा आहे। आणि मग ती कोण्याही अंगाने कशाही पद्धतीने जर आपण व्यक्त करत असू तर ते आपलं एक महत्त्वपूर्ण कार्य नक्कीच आहे। या ठिकाणी जो मी आज आलो उपस्थित आहे, खरं तर प्रेम आहे या मातीशी, पण माझा मित्र म्हणून मी युगंधर दादांबद्दल बोलेल। अतिशय चंचल प्रकृतीचा हा माझा मित्र, सगळ्यांना माहिती आहे, आत्ताच्या आता 10 ठिकाणी बसला। प्रकृती चंचल आहे, पण माझी निरीक्षण हे म्हणतं माझं की प्रकृती चंचल असणं तितकं घातक नाही जितकी तुमची वृत्ती चंचल असणं घातक आहे।
त्याची धारणा, त्याची मती, जे मगाशी आदरणीय लांडगे दादा बोलत असताना बोलले की गुरुनिष्ठा परंतप, गुरुनिष्ठा ही परंतप आहे, तशी त्यांची गुरुवर जी निष्ठा आहे ही आपल्यापेक्षाही स्थिर आहे, त्यांची जी साधनावर निष्ठा आहे ती आपल्यापेक्षाही स्थिर आहे, त्यांची जी येणाऱ्या जाणाऱ्या मित्रांवर जी श्रद्धा आहे, जी भावना आहे ती स्थिर आहे. इतकंच नव्हे तर परमार्गाची असलेली प्रत्येक व्यवस्थेवर त्यांची नजर पण स्थिर आहे. फक्त वृत्ती चंचल आहे याला मूल्य नसून त्यांची स्थिर भावनेला मी नक्कीच प्रणाम करील आणि त्यांची ही स्थिर भावना सतत वाढत जाओ, ती साधनेकडे वळत असताना त्यांना एक नवीन आयाम प्राप्त हो, एवढी मी ईश्वरांना नक्की प्रार्थना करेल आणि त्यांचं अभिनंदन करेल. आज या ठिकाणी सेवेचा सत्कार झाला त्या सर्व माऊलींना, त्या सर्व माझ्या बंधूंना मी या ठिकाणी अभिनंदन करेल आणि माझ्या पुढच्या शब्दांना मी या ठिकाणी सुरुवात करेल. इथे आल्यानंतर गुरुजींनी मला आपल्या हृदयाला लावलं आणि एकच प्रश्न विचारला, व्यवस्थित चालली होती ना साधना, साधना काय आहे आणि साधनेचं तत्व काय आहे. कुठंतरी आपण या गोष्टीला जाणीवपूर्वक जाणवत असताना सुद्धा प्रवाहामध्ये कुठेतरी बाजूला ठेवलेलं आहे. आपण याकडे थोडंसं आपण लक्ष दिलं पाहिजे. साधना म्हणजे काय आहे याला समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वेळ माझ्याकडे कमी आहे पण मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करेल. एक छोटीशी कथा आहे की आपलं मन किती पद्धतीने विस्कळीत होऊ शकतं अगदी छोट्याशा शब्दानेसुद्धा. एक गुरुवारे असतात त्यांच्याजवळ, ते मंदिरामध्ये आपली रोज आपली ध्यान साधना करतात. एक ग्रस्त त्यांच्याकडे येतात आणि त्यांना म्हणतात मला एखादा मंत्र द्या, तो सिद्ध होईल असा एखादा मंत्र द्या. ते म्हणतात अरे बाबा मी आडानी आहे मला काही येत नाही. नाही म्हणे तुम्हाला सगळं येतं, तुम्ही एखादा मला मंत्र द्या. ते नाही म्हणत असताना त्यांचा जो अट्टहास असतो त्यामुळे ते काय करतात, त्याला एक मंत्र लिहून देतात कागदावर. तो मंत्र हातात घेतो आणि तसाच पळत सुटतो. गुरुवाऱ्यांना वाटतं यांनी मी याला मंत्र लिहून दिला, त्याचे त्यांनी आभारी व्यक्त नाही केले. गुरु आहे शेवटी, ते त्याला लगेच आवाज येऊन अरे थांब 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 एक सांगायचं राहिलं. तो परत वापस येतो नत काय म्हणे हा मंत्र तुला सिद्ध तर होईल पण त्याची एक आठ आहे. आणि मंत्र जपत असताना माकड लक्षात नको येऊ दे, माकड नाही आठवलं पाहिजे तुला. आता मनाची स्थिती पहा कशी असते. तो मंत्र जपायला बसला का त्याला पहिले माकड आठवत होतं. त्यांनी 2 दिवस प्रयत्न केला, 3 दिवस प्रयत्न केला, तर तिसऱ्या दिवशी म्हणे आता आयुष्यभर मी कधीच हा मंत्र करू शकणार नाही कारण मला पहिले माकड आठवेल. जर ते गुरुवाऱ्यांनी सांगितलं नसतं तर आठवलंही नसतं त्याला, त्याचा काही संबंधही नव्हता त्या मंत्राशी. आपलं मन इतकं चंचल आहे की जे नको करू म्हटलं ते आपण पहिले पकडतो आणि जे करायला सांगितलेले त्याला आपण इग्नोर करतो, त्याला आपण बाजूला ठेवतो. आणि म्हणून आपल्या मनाची स्थिती इतकी गंभीर आहे, आपण तर सर्वसाधारण आहोत. दशावधानी असणारा अर्जुनसुद्धा कृष्णाला प्रश्न विचारतो की चंचलम ही मनकृष्ण प्रमाती बलवदृढम तस्यम निग्रम म्हणणे वायुर्यस दुष्करम. दशावधानी आपल्या मनाच्या 10 दशा आहेत, आपलं फक्त एकच मन अस्तित्वात आहे, ते ॲक्टिवेट आहे, ते तुम्हाला एका ठिकाणी स्थिर बसू देत नाही. इथे बोलणारा वक्ता स्थिर होऊन बोलतो कारण तो विषयाला पूर्णपणे समर्पित आहे. वक्ता बोलत असताना प्रत्येक श्रोता स्थिर होऊन ऐकू शकत नाही, तो अनुसरलेला नाही त्या शब्दांना. तुमच्या मनात अनेक प्रकारचे विचार येणार. स्मरण करत असताना सुद्धा तुम्ही जेव्हा हातामध्ये गाठी घेता, आपण स्वतःला स्पष्ट पद्धतीने इमानदारीने जेव्हा विचारतो लक्षात येईल तुमची पूर्ण गाठी होत असताना तुम्ही त्या गाठीशी समर्पित नाही, त्या नामाशी समर्पित नाही आणि असू शकणारच नाही. कारण त्याची आपली जी घडी आहे ती ध्यान साधनेतून प्राप्त होते आणि म्हणून आवश्यकता आहे प्रत्येक साधकाला सुरुवातीला स्वतःला स्थिर करणे. जोपर्यंत तुमची स्थिर बुद्धी होणार नाही, स्थिर मनाच्या भावना होणार नाहीत, मनाची स्थिरता येणार नाही, तोपर्यंत तुमची बुद्धीही स्थिर होऊ शकत नाही. एका ठिकाणी तुमचं चित्त स्थिर लागत नाही. आणि म्हणून गोपालकृष्ण महाराजांनी ध्यानयोगामध्ये आत्मसंयम योगामध्ये 6व्या अध्यायात फार याचं विस्तारित रूपांतरण केलेलं आहे. पण मी ते सगळं सांगत बसणार नाही कारण की तो त्याचा शब्द प्रपंच व्याप खूप मोठा होईल. पण तुम्हाला जर मी थोडक्यात सांगण्याचा विचार केला तर आपण जे कुठलंही कार्य करतो त्या ठिकाणी केंद्रित होण्यासाठी आवश्यकता जी आहे ती एकाग्रतेची आवश्यकता आहे. मी एकाग्रता का म्हणेल, एक काम करत असताना एका ठिकाणी पूर्णपणे लक्ष केंद्रित करणं त्याला एकाग्रता म्हणतात आणि ती एकाग्रता आपल्याला ध्यानातून उपलब्ध होते. अर्जुन जेव्हा कृष्ण परमात्म्यांना हे विचारतो की मी माझी मनाची चंचलता ही स्थिर मी कशी करू, तेव्हा 2च उपाय सांगतात कृष्ण परमात्मा. अगदी सरळ पद्धतीने सांगतात की असंशय महाबाहो मनोदुर्निग्रहम चलम अभ्यासेन तु कौंते वैराग्येनच गुह्यते. एक अभ्यास आणि दुसरा विराग धारणा, यामध्ये फार व्यापकता आहे. जर विचार केला तर फार फार व्यापकता आहे.
अभ्यासापेक्षा ही वैराग्य शब्दात व्यापकता आहे. सकाळी आमचे बंधू योगिराज दादा जेव्हा बोलत होते त्यांना मी एक विचारलं की मैं जीतना नहीं चाहता, नहीं मैं जीतना ही नहीं चाहता इसलिए तुम मुझे हरा ना सकोगे. आपण काहीतरी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्नामध्ये जेव्हा आपल्याला यश अपयश येतं तेव्हा आपल्या मनाच्या अवस्था बदलत असतात. आणि म्हणून आपण सुरुवातीला जेव्हा अनुसरण घेतो तेव्हा एक निश्चयने आपण एक संकल्प धारण करतो तो आपण निरंतर जीवनभर विसरतो कुठे ना कुठे की ईश्वर प्राप्ती हेच माझं ध्येय आहे. ध्येय या शब्दात खूप ताकद आहे. आपण ते ध्येय विसरतो. आपण कुठे ना कुठे कुठल्या ना कुठल्या दुसऱ्या बाह्य गोष्टींकडे आपण आकर्षित होतो आणि त्यामुळे ते ध्येयापासून दूर जातो. पण आपलं ध्येय परत परत आपले गुरुसुरू ठिकाणावर आणण्याचा प्रयत्न करतात. ते आपल्याकडून ब्रह्मविद्या पठन करून घेतात. ते ब्रह्मविद्या सांगत असताना आपल्याला निरंतर परत परत परमेश्वराची कोण्या ना कोण्या मार्गाने तू त्याचं स्मरण करावं यासाठी ते चतुर्विध स्मरण समजून सांगण्याचा प्रयत्न करतात. पण हे सगळं करत असताना आपली स्थिर अवस्था फार गरजेची आहे. एक भिक्षुक एका घरी भिक्षा मागण्यासाठी जातात. भिक्षा मागायला गेल्यानंतर त्या ठिकाणी ते गेल्यानंतर ती माऊली म्हणते, हे गुरुवर मी अज्ञानी आहे, मला थोडंसं ज्ञान द्याल का, मला काहीतरी ज्ञान द्याल का. ते म्हणतात ठीक आहे, मी उद्या येईल तुला ज्ञान देण्यासाठी. उद्या ते गुरुवर तिथे जातात आणि आपलं जे भिक्षापात्र आहे त्याच्यामध्ये शेण वगैरे टाकून घेऊन जातात, घाण कचरा शेण वगैरे. परत त्याच दारी जातात, भिक्षा आवाज देतात, ती माऊली घरातून बाहेर येते भिक्षा घेऊन आणि ती भिक्षा पात्र पाहून म्हणते अरे याच्यात किती काय किती घाण आहे, मी कसं काय याच्यात भिक्षा वाढू. तेव्हा ते साधू म्हणतात की अशीच आपली मती आहे. आपल्या डोक्यामध्ये अनेक कचरा भरलेला आहे, अनेक विचार भरलेले आहेत, अनेक आशा अपेक्षा निराशा या सर्वांनी आपण भरलेले आहोत. ते पूर्णपणे जेव्हा तुम्ही खाली कराल, स्वच्छ कराल, तेव्हा ते तुम्ही तुमच्यामध्ये ते ईश्वरीय ज्ञान, ते ईश्वरीय अनुभूती तेव्हा त्या पात्रामध्ये येईल, तिथे ती धारण करता येईल किंवा तिथे ईश्वर ते टाकतील. म्हणून प्रत्येक साधकाने एक संकल्प केला पाहिजे की आपण आपल्या रोजच्या नित्य जीवनातील थोडा काळ स्वतःला स्थिर करण्यासाठी घालवला पाहिजे. आपण अस्थिर आहोत, ती अस्थिर अवस्था, मी शरीराची अस्थिरतेची गोष्ट करत नाही, तुम्ही चंचल आहात, तुम्हाला सर्व ॲक्टिव्हिटीज करणं गरजेचं आहे, तुम्ही सेवेमध्ये आहात, तुम्हाला सर्व काही करणं गरजेचं आहे. मनाची स्थिरता याबद्दल बोलतो आहे मी. मन स्थिर असेल, जसा एखादा योद्धा असतो, अर्जुन रणांगणामध्ये होता, तो सर्व काही करत होता, त्याची मनाची शक्ती पहिले पूर्ण छिन्नभिन्न झालेली होती. कृष्ण परमात्म्याने त्याला ती स्थिर करण्यासाठी पहिले सांगितली, तू स्थिर करून युद्ध कर, मग तुझा निशाणा साधेल. ती स्थिर अवस्था अतिशय गरजेची आहे. म्हणून साधकांनी प्रयत्न निरंतर हा केला पाहिजे की मला स्थिर कसं होता येईल. आणि म्हणून मी तुम्हाला थोडक्यामध्ये स्थिर होण्याची छोट्या छोट्या प्रणाली सांगेन. याचं विस्तारित रूपांतर कधीतरी आवश्यकता पडेल तेव्हा मी नक्की करण्याचा प्रयत्न करेल. कारण मला इथं आल्यानंतर माझ्या बंधूंनी बऱ्याच जणांनी हा प्रश्न विचारला की आम्हाला थोडक्यात सांगा की आम्हाला ध्यानसाधना करायची असेल तर आम्ही कशी करावी. ध्यानसाधना करत असताना प्रमुख 5 नियम असतात. त्या नियमाचं जर आपण अनुसरण केलं तर आपल्याला सहजतेने हळूहळू हळूहळू एक दिवस तुम्ही स्थिर व्हाल. आणि स्थिर तुम्ही एकदा झाले ना, मग जेची ब्रह्मांडी तिची पिंडी जी अवस्था आहे, मी म्हणाल त्या पिंडस्थाच्या रूपाने नाही, जे सगळं काही ब्रह्मांडात आहे, ती दिव्य शक्ती आहे, ते सर्व ज्ञान आहे, ते तुमच्यामध्ये स्थिर होण्यासाठी तुम्ही तयार व्हाल. आणि म्हणून साधकाला त्या पावलाकडे जात असताना या 5 नियमांचं आचरण करणं अनिवार्य आहे. ते 5 नियम हे माझ्या अनुभूतीतले आहेत, हे कुठले वाचलेले नाही आहेत. मी स्वतः त्या मार्गाने गेलो. सुरुवातीला माझे 2-3 महिने असेच गेले, प्रयत्नातच गेले. पण सतत अभ्यास येणे तू कौंतेय या धारणेचा मी विचार करत 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 अभ्यास करत गेलो तेव्हा मला ती काही गोष्टी सापडल्या. म्हणून आपली सुरुवातीची अवस्था जी आहे त्याकडे लक्ष दिलं तर आपल्याला आसन तयार करणं गरजेचं आहे. तुम्ही कोणत्याही आसनामध्ये बसा, तुम्ही वज्रासनात बसा, तुम्ही सिद्धासनात बसा, तुम्ही सुखासनात बसा, तुम्ही खुर्चीवरसुद्धा बसा, पण स्थिर करण्याचा प्रयत्न करा शरीराला. अभ्यास या गोष्टीचं पहिले करणं गरजेचं आहे की तुम्ही पहिले स्थिर व्हा. बसण्यासाठी फक्त स्थिर व्हा. आपण बसल्यावरसुद्धा खूप हलतो, आपले डोळे हालतात, आपले विचार हालतात, आपण सर्वत्र हालत राहतो. त्याला पहिले स्थिर करण्याचा अभ्यास आपण केला पाहिजे. आणि मग जेव्हा ते स्थिर होईल तेव्हा तुम्हाला प्रयत्न हा केला पाहिजे की आपल्या प्रत्येक इंद्रियावर कसं नियंत्रण करता येईल. म्हणजे त्याला मी सम्यक आहार म्हणेल. निवांत केवळ जेवणे हा आहार नाही आहे, प्रत्येक इंद्रियाचा एक स्वतंत्र आहार आहे. एक बार पोटाचा आहार थांबतो, एक लिमिट संपल्यानंतर पोट आपलं भरल्यानंतर आपला आहार तो थांबतो. पण आपला बाकी जो ज्ञानेंद्रियाचा आहार आहे तो कधीच थांबत नाही. डोळ्याचा आहार थांबत नाही जोपर्यंत आपण झोपत नाही. डोळे सर्वत्र काही ना काही खात असतात, काही ना काही पाहत असतात.
आपले वाणीचा हार थांबत नाही. आपलं नासिक जे आहे ते नासिकाशास्त्र हे पूर्णपणे कुठला ना कुठला गंध घेत असतो, कुठला ना कुठला सुगंध घेत असतो, ते थांबत नाही आहे. आपले कान थांबत नाही आहेत, काही ना काही ऐकतात, काही ना काही कुठली ना कुठली गोष्ट त्यांचं लक्षपूर्वक तिकडे ते देण्याचा प्रयत्न करतात. आपण या सगळ्या ठिकाणाहून जो आहार घेतो त्याला नियंत्रित करता आलं पाहिजे. ते सम्यक आहार आहे आणि ते कुठून सिद्ध होतं? ते मौनातून सिद्ध होतं. ते मौनातून सिद्ध होतं. म्हणून सुरुवातीला जिव्हा इंद्रिय धरली या अवघे इंद्रिय धरले होय अशा पद्धतीने सुरुवातीला तुम्हाला पहिले मौन धारण करावं लागेल. आणि मग त्याच्याही पुढे जात असताना तुम्हाला तुमच्या निद्रेवर सुद्धा नियंत्रण प्राप्त करता आलं पाहिजे. निद्रेवर नक्कीच नियंत्रण प्राप्त करता येतं हे मी स्वतः अनुभवलेलं आहे की तुमची निद्रा आपोआप कमी होते, क्वालिटी वाढते, क्वांटिटी कमी होऊन जाते. ते करण्यासाठी तुम्हाला त्याचा अभ्यास करावा लागेल. याच्यावर मी सविस्तर नक्कीच सांगण्याचा कधी ना कधी प्रयत्न करेल. लिखाणही चालू आहे पण नक्कीच याचं आढावा तुमच्या पुढे येईल. पण हे थोडक्यात तुम्ही समजून घ्या. आणि त्यानंतर अतिशय महत्त्वाचं आहे प्रत्येक साधकासाठी पाचवा नियम म्हणजे अतिशय महत्त्वाचा आहे ते म्हणजे ब्रह्मचर्यत्व. ब्रह्मचर्यत्व शरीर भोगाच्या पुढची गोष्ट आहे. ब्रह्मचर्यत्व म्हणजे तुमची प्रत्येक आचरण हे ब्रह्म आचरती इति ब्रह्मचर्य. जसा ब्रह्म आचरण करतो शुद्ध आचरण, तुमच्या भावना शुद्ध, तुमची वाणी शुद्ध, तुमचं पाहणं शुद्ध, तुमचं ऐकणंसुद्धा शुद्ध होऊ शकतं जेव्हा तुम्ही त्याचं आचरण करण्याचा प्रयत्न करत असता. असे वेगवेगळे आयाम ध्यान साधनेचे आहेत. पण यासाठी तुम्हाला आवश्यकता आहे की नित्य विधीमध्ये असतानासुद्धा थोडा वेळ एकट्यासाठी काढा. विजना आपल्याला विजन विधी जो सांगितला आहे तो मुळात यासाठीच आहे. एकाकी येतं चित्तानाम ही अवस्था आपल्याला प्राप्त करणं अतिशय आवश्यक आहे. आणि त्यासाठी तुम्ही स्वतःला एकाकी नेलं पाहिजे. थोड्या वेळासाठी तुम्ही एकटे झालं पाहिजे. आपण सर्वत्र पद्धतीने व्यापलेले आहोत, विचारांनी व्यापलेले आहोत, या फोनसारख्या गॅजेट्सनी व्यापलेले आहोत, कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये आपण व्यापलेले आहोत. यातून आपल्याला बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पाहिजे प्रत्येक साधकाने. कारण आपलं मूलभूत तत्व काय आहे? ईश्वर प्राप्ती हे ध्येय आहे. आणि तो प्राप्त होण्यासाठी आपल्याला पहिले स्वतःला स्थिर करणं गरजेचं आहे. कारण आपण स्मरण हे सर्वात सोपं साधन आहे. त्यातल्या त्यात नामस्मरण सगळ्यात सोपं साधन आहे. त्यात कधीही बदल झालेला नाही. सन्निधानातही बदल झालेला नाही आणि आजही बदल झाला नाही. ते नाम जशाला तसं आहे. पण ते साध्य करण्यासाठी ती आवाज पहिल ब्रह्मांडी असलेला ईश्वर अवतारसुद्धा ऐकतील इतकी ताकद त्या नामामध्ये आहे. पण ते कधी सिद्ध होईल? तुमची ती उच्चार अवस्था शुद्ध असेल तेव्हा. साधेने आवाज दिला आणि क्षणाच स्वामी तिथे येणं हे कधी घडलं माहिती का? त्या आवाजाची ताकद होती. द्रौपदीने आवाज दिला त्या आधीच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीला काही मूल्य नाही. जेव्हा ती पूर्णपणे त्याच्यावर विसंबून एक जो तिचा तो साडीचा एक कोणा धरलेला तोही सोडून ती पूर्णपणे विसंबून जाते तेव्हा कृष्ण येतो तिथे. ती तो क्षण लक्षात घ्या. तो क्षण पूर्ण समर्पित आहे. तो समर्पित क्षण तुमच्या पूर्ण विचारांच्या पलीकडचा आहे. ती अवस्था धारण करणं म्हणजे ध्यान आहे. आणि त्यासाठी तुम्हाला निरंतर अभ्यास करणं गरजेचं आहे. स्थिर होण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि यासाठी हे तुम्हाला जे मी पाच नियम सांगितले त्याचं आचरण करण्याचा प्रयत्न करा. कारण तुम्ही स्थित प्रज्ञेचं व्हायचं असेल तुम्हाला. स्थित प्रज्ञेची जेव्हा तुम्ही या ठिकाणी कृष्ण परमात्मा स्पष्टीकरण देतात. अर्जुन विचारतो स्थित प्रज्ञस्य का भाषा समाधीस्तस्य केशव. तिथे उत्तर देतात दुःखेषु द्विघ्न मना सुखेषु विगतस्पृह वीतराग भय क्रोध स्थित धीर्मुनी रुच्यते. दुःख झालं तर आपण अतिशय उद्विग्न होऊन जातो. सुखेषु विगतस्पृह सुख झालं का आपण असे म्हणजे हर्ष उल्लासित होऊन जातो. आपल्याला कशाचं भान राहत नाही. वीतराग भय क्रोध. भय आणि क्रोध हे दोन्ही एकमेकाचे फार जवळचे सवंगडी आहेत बरं का. भयामध्ये नेहमी क्रोध लपलेला असतो. तुम्ही भिल्यानंतर राग येतो तुम्हाला. काही लोकांना स्वतःचाच राग येतो. ते स्वतःला त्रास देतात, काही दुसऱ्याला देतात. पण उत्पाद तोच होतो. म्हणून यासाठी आवश्यकता आहे ह्या सर्व्या गोष्टीतून स्थितप्रज्ञ अवस्थेला प्राप्त होण्यासाठी. मी फार शॉर्टमध्ये बोलतो. याचं फार विस्तारित रूपांतर खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. कधीतरी संधी भेटेल तेव्हा मी नक्की युक्त होण्याचा प्रयत्न करेल. पण मी तुम्हाला प्रयत्न करतो की थोडक्यात सगळं काही देता यावं मला. म्हणून मी हे सगळं तुमच्यापुढं मांडतो आहे आणि अपेक्षा करतो आहे की इथला प्रत्येक साधक नक्कीच प्रयत्न करेल. जे आपण 5 मिनटं ईश्वराचं नामस्मरण करत असताना स्थिर होण्याचा प्रयत्न करतो त्याचा कालावधी आपण प्रत्येकाने वाढवला पाहिजे. आपण इतर गोष्टींसाठी खूप वेळ देतो. याचं थोडंसं तुम्ही अंतर्निरीक्षण कराल तर तुमच्या लक्षात येईल. न कळत दिवसभरातून 2 तास आपले तर सहज फोनसाठी जात असतील. न कळत जात असतील.
ठीक आहे, ती काळाची गरज आहे, पण त्याचा वापर कसा करावा यावर आपलं नियंत्रण असलं पाहिजे. हे सर्व तुम्ही सहज कराल हो, मी जे काही बोलतो आहे ना सहज कराल, परत तिथेच येईल मी, स्थिर करा. जेव्हा तुम्ही स्वतःला स्थिर कराल, आणि स्थिर करण्याची साधना सहाव्या अध्यायात खूप विस्तारित स्वरूपात सांगितलेली आहे, सर्वांनी त्याचं नक्की एकदा आकलन करा, प्रयत्न करा, त्या पद्धतीने तुम्ही त्या दिशेने जावं, यासाठी मी ईश्वराच्या चरणी प्रार्थना करेल. आणि आदरणीय माझे प्रिय मित्र प्रमोददादा यांना मनपूर्वक मी अभिनंदन करेल, त्यांच्या हातून ही निष्काम सेवा सतत होत राहो. कारण आपण कुठलीही सेवा करत असताना आपली निरंतरता नाही आहे. मी स्वतः सांगतो, माझीसुद्धा निरंतरता नव्हती, पण मी त्यांना इथं आल्यापासून पाहतो, हा गुरु सोहळा ते कधी चुकवत नाही. 2012 गोष्ट आहे, गुरु सोहळा, गुरु पौर्णिमेचा दिवस 5 दिवस पुढे होता, आणि प्रमोदला ताप आला होता. मी थोडंसं शब्द प्रेमामुळे वापरतो बरं का, ते आदरपात्र आहेत माझ्यासाठी. तर ते मला काय म्हटले, मला गावात घेऊन चला आपण सलाईन लावणार. म्हटलं एक काम करून आपण कार्यक्रम थोडं पुढं नाही करता येणार का, नाही ते नाही होणार. ती स्थिरता आहे त्यांच्यामध्ये, ती सेवेची स्थिरता अजून अजून वाढत जाओ. आणि आमच्या आमच्या सर्व मित्रांच्या वतीने आणि ग्लोबल महानुभाव संघाच्या वतीने मी यांना शुभेच्छा देईल, आणि त्यांच्या ह्या कार्याला, यांच्या या सेवेला परमेश्वर स्वीकारात घेतील, आणि यांची क्रिया अशीच वाढत वाढत या परमार्गाच्याही बाहेर ती आपली शाखा रुंदावेल, आणि प्रत्येक ठिकाणी त्यांच्या हातून अशा मोठ्या क्रिया व्हावेत असं बळ ईश्वराने त्यांना द्यावं, ही प्रभूचरणी प्रार्थना करतो. आणि माझे 2 शब्द जे लांबलेले आहेत इथेच थांबवतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.